योगेंद्र पवार यांच्या आज प्रचाराची सांगता सभा जी आहे ती लेंडी मैदान या ठिकाणी पार पडते. आपण पाहतोय की मोठी गर्दी जी आहे ती सभेला या ठिकाणी कार्यकर्त्यांची झालेली पाहायला मिळते. उमेदवार योगेंद्र पवार यांची आई शर्मिला पवार, त्याचबरोबर त्यांचे वडील श्रीनिवास बापू पवार हे सकाळपासून आपल्याला संपूर्ण खरं तर मैदानावरती नियोजन करताना पाहायला मिळत आहेत. स्वतः शर्मिला पवार यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये प्रचार जो आहे तो सुद्धा केलेला आहे. मात्र आज प्रचाराच्या निमित्तानं आज जी शेवटची सांगता सभा पार पडते त्याला स्वतः शरद पवार उपस्थित राहत आहेत. त्यामुळे आजच्या खरं तर भाषणाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे ते म्हणजे बारामतीकरांना शरद पवार नक्की काय आवाहन करताय. वहिनी तुम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये फिरलात, कसा लोकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला, लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? तुमच्या फाउंडेशनचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे, शरीर फाउंडेशनच्या माध्यमातून मोठं काम झालंय, काय लोकांचा उत्साह होता, काय प्रतिसाद? लोकांचा प्रतिसाद तुम्ही पाहताय, हे लोकांचं प्रेम आहे, साहेबांवरची श्रद्धा आहे आणि नक्कीच तुम्हाला आज इथे चित्र दिसतंय तुमच्या डोळ्यासमोर. तुमचा मुलगा या निवडणुकीमध्ये उभा आहे, ज्यावेळेस एक मुलगा उभा असतो निवडणुकीसाठी त्यावेळेस आई म्हणून काय जबाबदारी असते? तुम्ही प्रचाराची सुद्धा जबाबदारी सांभाळली, संपूर्ण तालुक्यामध्ये फिरलात, लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या, काय भावना होत्या लोकांच्या? आई म्हणून काय, शेवटी मला मी काय ते उमेदवार आहे, तिथे आई आणि मुलगा असं काय आम्ही इमोशनल फॅक्टर काय प्ले करत नाही आहोत. शेवटी जिंकायचं आहे, कष्ट तर घ्यावेच लागणार आहेत, त्याच्यामुळे जे काय करावं लागेल ते आम्ही करणार आहोत. तुम्ही असं म्हणालात की इमोशनल फॅक्टर काय नाही आहे, सातत्यानं विरोधी तुमचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून आवाहन केलं जातं की भावनिक होऊ नका, भावनिकतेच्या पाठीमागे जाऊ नका, ते करून विकास होणार नाही, भावनिकतेच्या मुद्द्यावरती निवडणूक लढली जाते असं तुमच्यावरती आरोप होत नाही? आमच्यापैकी मला वाटत नाही कोणी भावनिक झालेलं आहे, कारण आम्ही सर्वजण कष्ट करतोय आणि आम्ही कुठलाही आमचा विरोधक आम्ही लाईटली घेत नाहीये, शेवटी आम्हाला पण जिंकायचंच आहे ना. पवार साहेब असं म्हणाले की बारामतीचं नेतृत्व पुढचे 25 ते 30 वर्ष तयार करायचं आहे, तुम्हाला वाटतं या निवडणुकीमध्ये परिवर्तन होईल आणि योगेंद्र पवार विजयी? निश्चित लोकांनाच परिवर्तन हवं आहे. लोकांच्या तशा प्रतिक्रिया होत्या तुम्ही तालुक्यामध्ये? हो निश्चितपणे. सातत्यानं एक कार्यकर्ते असं म्हणत आहेत की ज्या ठिकाणी शरद पवार असतात किंवा जे पोस्टर्स आता महिलांनी हातामध्ये घेतलेले आहेत, एक वाक्य प्रचलित झालं ते म्हणजे जिकडे म्हातारं फिरतंय तिकडे चांगलं होतंय, त्याचा प्रत्यय 23 तारखेला येईल का? म्हणजे पवार साहेब योगेंद्र दादांच्या पाठीशी आहेत किंवा त्या प्रचाराची सुद्धा त्यांनी धुरा सांभाळली, आज शेवटची सभा घेत आहे, काय परिवर्तन पाहिलं? नाही आता परिवर्तन तुम्हाला मी म्हणाल ना, परिवर्तन लोकांनाच परिवर्तन हवं आहे आणि कसं आहे शेवटी ते पवार साहेब आहेत, ते जिथे जातात तिथे नक्कीच वातावरण फिरलेलं तुम्ही पण पाहिलेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे, कुटुंबामध्येच लढाई झाली म्हणजे योगेंद्र पवारांच्या समोर चुलते आहेत, चुलत्याविरुद्ध पुतण्या अशी निवडणूक झाली, लोकसभेला घराचं निवडणूक पाहायला मिळाली, ननंद विरुद्ध भाऊजाई, बारामतीकरांनी सुप्रियाताईंच्या बाजूने कौल दिला, ते असं म्हणतात की लोकसभेला साहेबांना साथ दिली आता विधानसभेला मला देतील, काय होईल असं वाटतं? सत्याच्या बाजूने आहेत सगळेजण, आम्ही सर्वजण सत्याच्या बाजूने आहोत, सत्यमेव जयते. पाहतोय की आम्ही सगळे सत्याच्या बाजूने आहोत आणि सत्यमेव जयते. बारामतीमध्ये यंदा परिवर्तन होईल अशी प्रतिक्रिया शर्मिला पवारांनी दिल्यात पाहिलं. कॅमेरा पर्सन तुषार सोमणी, प्रदीप कापसे, टीव्ही ने मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.